मित्रांनो, जर तुमच्या दारात किंवा गच्चीवर किंवा अंगणात किंवा गॅलरीमध्ये गोकर्णीच्या फुलांची वेल असेल किंवा तुम्ही गोकर्णीच्या फुलांची वेल लावण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर झाडं ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, सुख समृद्धी सुद्धा येते. अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण, याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात. या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात. या फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात. निळ्या रंगाचे फूल भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे. गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात. शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो. आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात. निळ्या रंगाची गोकर्णाची वेल वाढली की घरात समृद्धी येते असं मानलं जातं. पैशाशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असंही म्हटलं जातं. शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत. त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल. आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेल लावायला हवी. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा, या दिशेला निळ्या गोकर्णाची वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात. या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात. कोणत्या दिवशी लावायला हवी? अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं. त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळं गोकर्ण लावू शकता. ते नक्कीच त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. मग मंडळी, तुमच्याकडे ही निळ्या गोकर्णाची वेल आहे का? त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार व्रत वैकल्य यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय? लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.